नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. अमेरिकेच्या महासत्तेच्या सर्वात प्रमुख पदावर कोण बसणार हे सगळ्या जगाला पडलेलं सध्याचं कोड आहे. ताजी घडामोड असं सांगतीये की ही निवडणूक वादात अडकली आहे. ट्रम्प आणि बायडेन दोघंही निवडणूक मतमोजणीच्या विरोधात त्यांच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची भाषा बोलू लागलेत. आपल्याकडे असं घडलं असतं तर जो कोणी असा दावा करतो तो स्वतःचा पराभव मान्य करतो अशा प्रकारची चर्चा सुरू झाली असती. आणि स्वाभाविकपणे तशाच प्रकारची चर्चा अमेरिकेबाबतीतही होऊ शकते. पण तिथे राष्ट्राध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार न्यायालयात जाऊन निकाल कन्फर्म करण्याच्या अर्थात निकाल निश्चितीच्या साठी प्रयत्नशील आहेत. ज्या पद्धतीनं अमेरिकेत मतदान झालं त्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात घ्यायला हवी. आजवरच्या इतिहासात अमेरिकेत कधीच झालं नव्हतं इतकं टपाली मतदान यावेळेला झालं. कोरोनाच्या काळात संसर्ग टाळण्याच्या साठी अमेरिकन माणसांनी बाहेर पडून प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान टाळलं असा एक तर्क त्यामागे आहे. तर दुसऱ्या बाजूला मतदान प्रक्रियेत हिंसाचाराची भीती अनेकांना होती म्हणून सुद्धा अनेकांनी टपाली मतदानाचा मार्ग स्वीकारला. आता हे टपाली मतदानच निवडणूक निकालावर विविध प्रकारे परिणाम करतंय. एकतर टपाली मतदानापैकी कुठलं टपाल आणि त्यातलं मत ग्राह्य मानायचं हा प्रत्येक राज्यनिहाय वेगळा निकाल घेतला जाण्याची शक्यता आहे. वाद इथे जन्माला आलाय आणि या वादाची पुढची परिणिती ही निकाल लांबण्यावर झाली आहे. सर्वसाधारणपणे आजच्या रात्रीपर्यंत ट्रम्प की बायडेन या प्रश्नाचं उत्तर मिळणं अपेक्षित असताना निकाल सुमारे 24 तास पुढे गेलेला आहे. अमेरिकेत सत्तेवर कोण येतो याचा थेट परिणाम हा जगाच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक समीकरणांवर कायम होत असतो. ट्रम्प आले तर चीनचं काय होणार, बायडेन आले तर रशियाचं काय होणार, किम जोंग उन याच्याशी कोण किती प्रेमानं वागणार, कोण त्याचे कान पकडणार. आणि या सगळ्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका काय असणार हे अत्यंत स्वाभाविक जन्माला आलेले प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या अनुषंगानं आपण आज चर्चा ही थोडीशी जे घडतंय त्यापेक्षा जे घडू शकतं त्याचे दूरगामी परिणाम काय या कलानं करणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या लक्षवेधीचा आपला विषय आहे अमेरिकेचा निकाल कुणाच्या पथ्यावर. आपण चर्चेची सुरुवात अनंत गाडगीळ यांच्यापासून करतोय. आपल्या सोबत अनंत गाडगीळ, विकास वाळुंजकर, निवृत्त लष्करी अधिकारी राहिलेले लेफ्टनंट अभय पटवर्धन आणि ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक असं मान्यवरांचं पॅनल असणार आहे. मात्र तपशिलात सुरुवातीलाच सांगायला हवं की अनंत गाडगीळ यांना काही मर्यादित वेळ आपल्याशी चर्चेसाठी उपलब्ध असल्यानं सुरुवातीची चर्चा आपण अनंत गाडगीळ यांच्याशी करतोय. अनंतरावांचा परिचय आत्ताच्या घडीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार असा आहेच, पण त्याचबरोबर अमेरिकन सरकारच्या मदतीनं अमेरिकेची निवडणूक पाहिलेलं, न्याहाळलेलं आणि त्यावर अभ्यास केलेलं व्यक्तिमत्व म्हणूनही अनंतरावांचा आपल्याला नवा परिचय सांगायला हवा. आणि म्हणूनच अधिकारवाणीनं अनंतराव गाडगीळांना आपण या चर्चेत सहभागी करून घेतोय. अनंतराव, तुमचं स्वागत. काही दिवसांपूर्वी तुम्ही एक लेख लिहिला होता की संघर्ष अतिशय अटीतटीचा होणार. खरं तर त्यावेळेला अशी कोणालाच शक्यता वाटत नव्हती. भारतात अर्थातच एका विशिष्ट राजकीय भूमिकेच्या अंतर्गत अ जिंकेल असं म्हणणारी लोक होती, ब जिंकेल असं म्हणणारी काही लोक होती. तुम्हाला हे कसं काय वाटलं की अटीतटीचा सामना होईल आणि प्रत्यक्षात तसाच सामना अटीतटीचा दिसायला लागलाय? अनंतराव गाडगीळ उत्तर देतील. 2016 निवडणूक अमेरिकन सरकारच्या आमंत्रणामध्ये मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवली होती अनेक महिने राहून. आता जर तुम्ही बघायला गेलात तर ट्रम्प यांना कोरोना झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये असताना ते मोटरमधनं त्यांनी फेरफटका मारून आपल्या समर्थकांच्या भेटी घेतल्या. शेवटपर्यंत त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय की नाही हे वैद्यकीय प्रमुख व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने जाहीर केलं नाही. आणि असं असताना हॉस्पिटलमधनं बाहेर आल्यावर ज्या पद्धतीने जोरात ट्रम्प यांनी आघाडी उघडली
तेव्हाच पहिलं इंडिकेशन मिळालं की ट्रम्प अडचणीत आहेत, आणि म्हणून शेवटच्या 8-10 दिवसात हॉस्पिटलमधनं बाहेर पडले. ट्रम्पनी नाही म्हटलं तरी वातावरणात थोडासा फरक केला हे मान्य करावं लागेल. दुसरं असं आहे की त्यांनी हे ओळखून आरडाओरडा आधीच सुरू केला की पोस्टल मतदान जे यावेळेला खूप झालंय तुम्ही म्हणलात तसं दोन्ही कारणांनी, तर त्याच्यामध्ये गडबड होईल. कारण त्यांना संशय असा आहे की अमेरिकेत पोस्टाने होणाऱ्या मतदानाचे जे सगळे हँडल करणारे कर्मचारी आहेत ते डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक आहेत. हा ट्रम्प यांना, आणि मी महाराष्ट्र टाइम्सच्या लेखात लिहिलं होतं की ही निवडणूक आता सुप्रीम कोर्टात जाणार. मी जसं जसं लिहिलं तसं तसं घडत गेलेलं आहे. अगदी म्हणजे अनंतराव तुमचं नाव बदलून संजय गाडगीळ केलं तरी हरकत नाही सर. तशी युद्धभूमीवरची दिव्यदृष्टी तुम्हाला प्राप्त झाली की काय असा प्रश्न पडावा. तुम्ही लक्षात घ्या की एमी बॅरियट यांना सर्वोच्च न्यायमूर्ती नेमण्याचा त्यांनी घाई जी केली 3 नोव्हेंबरच्या कोणत्याही परिस्थितीत त्यांना नेमायचं, त्यामुळे सुप्रीम कोर्टात जर ही केस गेली तर यापैकी आपल्याकडे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नेमणूक वेगळ्या पद्धतीने होते. अगदी तिथे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष रेकमेंड करतो आणि सेनेट कन्फर्म करतो. आता सुप्रीम कोर्टात साधारणतः ट्रम्प यांची मेजॉरिटी आहे, म्हणजे उद्या जरी ट्रम्प हरले असं धरून चाला तरी सुप्रीम कोर्टात सांगता येत नाही. कारण पूर्वी बुश यांच्या काळात असंच झालं होतं की बुश हरले पण कोर्टाने बुश यांच्या बाजूने निकाल दिल्याने ते राष्ट्राध्यक्ष झाले. एक पटकन तपशील जोडतो, ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 3 न्यायमूर्ती नेमलेले आहेत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची रचना अशी आहे की तिथं नेमलेला व्यक्ती हा तह हयात तिथे असतो, पण आत्ताच्या घडीला तिथे 6 आणि 3 अशा प्रकारचं पक्षीय बलाबल जर मोजलं तर असू शकतं. या स्थितीमध्ये ट्रम्प आणि बायडेन दोघंही म्हणतात की होय आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, तिथेच आता आम्ही आमची निकाल निश्चिती करून घेणार आहोत. ही निवडणूक खऱ्या अर्थानं सर्वोच्च न्यायालयात जर गेली तर ती सर्वोच्च न्यायालयात कोणाच्या बाजूने कल देईल, अर्थात हा न्यायव्यवस्थेवरचा प्रश्न वाटेल कोणाला, पण एक चर्चेतला भाग म्हणून हा प्रश्न विचारायला हवा. नाही, साधारणतः अमेरिकेत आता असं फिलिंग आहे की जर ही केस सुप्रीम कोर्टात ट्रम्प यांच्या बाजूने निकाल राहील असा साधारणतः अंदाज आहे. ज्या पद्धतीने ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसात एमी बॅरेटच्या संबंधात पावलं टाकली त्यावरनं हे क्लिअर होत आहे, आणि गेल्या वेळेला झालं तसंच होणार आहे की पॉप्युलर वोटमध्ये 2 पद्धतीची वोट्स असतात. तर पॉप्युलर वोटमध्ये हिलरी क्लिंटन जिंकल्या होत्या पण इलेक्टोरियल वोट डेलिगेट वोटमध्ये त्या हरल्या. तसंच आता होण्याची शक्यताही लोक एकंदर अंदाज बांधतायत. पण कदाचित बाय आता जी 3-4 मेन राज्य राहिलेली आहेत तिथे कसं मतदान होतं आणि त्यानंतरचं पोस्टल मतदान यावर निवडणुकीचा कौल आहे, पण ते उद्यापर्यंत आता लांबलंय. अगदी एक आणखीन तपशील या निमित्तानं आपण प्रेक्षकांना देऊयात. भारतामध्ये ज्या पद्धतीनं मतदानाची प्रक्रिया समजून घेणं, अंमलात आणणं आणि निष्कर्ष काढणं या तीनही टप्प्यांवर अमेरिकेच्या तुलनेमध्ये खूप सोपी आहे. भारतात मतदान झालं, मतदान मोजलं, निकाल समोर आला. अमेरिकेत असं इतक्या सहज होत नाही. अमेरिकेमध्ये तुम्ही केलेल्या मतदानाच्या अनुषंगानं मतदान जरी मोजलं गेलं तरी ज्या राज्यामध्ये ज्या माणसाला सर्वाधिक मतं मिळतात त्या मतांच्या आधारे त्या राज्यांची सगळी जागांची टक्केवारी ही संबंधिताच्या खात्यात जाते. अनंतराव, या तर्काच्या आधारे आत्ताच्या घडीला राज्य मतं अशा प्रकारचा खेळ अमेरिकेमध्ये चाललेला आहे. समजा पारडं अचानक फिरलं तर ट्रम्प पुढे जाऊ शकतील, तर अशी कोणती राज्य आहेत जी आता निर्णायक आहेत? नाही, आता पेन्सिल्वेनिया एक आहे, टेक्सास वोटिंग खूप ट्रम्पच्या बाजूनी झालेलं आहे, आणखी एका राज्यामध्ये मला वाटतं अरिझोना 24 वर्षांनंतर बायडन डेमोक्रॅटला मतदान झालेलं आहे. 24 वर्षात कधी झालं नव्हतं. पेन्सिल्वेनिया, मिशिगनचा निकाल आलेला आहे. ही अशीच अजून 5-6 राज्य बाकी आहेत, त्याचा निकाल काय येतो त्याच्यावर निवडणूक फिरण्याची शक्यता आहे. अगदी गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही अमेरिकेतल्या विविध घटनांवर पण नजर ठेवून होतात, टप्प्याटप्प्याने तुम्हाला तिथे ट्रम्प विरोधी वातावरण वाढत असताना दिसलं. मला एक थेट प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की हे वातावरण वाढत होतं की वाढवलं जात होतं? 2-3 पुस्तकं आता अमेरिकेतल्या प्रसिद्ध लेखकांनी लिहिले आहेत. सध्या मी एक त्यांचं वाचतोय, केविनचं,
त्या सगळ्यांनी म्हटलंय की अमेरिकेतली मीडिया ही ट्रम्प यांच्या अतिशय विरुद्ध गेलेली होती. आणि दुसरं, ट्रम्प यांनी काय केलं असेल तर आपल्याकडे जसं काही राजकीय पक्ष हिंदू मुसलमान रंग देतात निवडणुकीच्या तोंडावर, तसं त्यांनी गोरे गौरवर्णीय विरुद्ध कृष्णवर्णीय अफ्रो अमेरिकन म्हणजे दोन पोलिसांच्या पोलिसांतर्फे दोन काळ्या लोकांच्या ज्या हत्या झाल्या त्यानंतर ट्रम्प यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे गोरे विरुद्ध काळे म्हणजे खरा शब्द आता अफ्रो अमेरिकन वापरावा लागतो पण हे वातावरण तिथे खूप वाढलं. दुसरं म्हणजे ट्रम्प यांची सारखी जी भूमिका आहे की बाहेरच्या देशातले लोक येऊन आपल्या तुमच्या नोकऱ्या घेत आहेत हे कुठेतरी मध्यम वर्गाच्या असुशिक्षित तरुणांच्या मनात बिंबलेलं आहे. आणि त्यामुळे किती ट्रम्प आवडले नाहीत तरी हा मेजर क्लास आणि वयस्कर गोरे, मी माझ्या लेखात लिहिलंय बघा, वयस्कर गोरे असुशिक्षित तरुण वर्ग आणि ज्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत असं ज्यांना वाटतं हा वर्ग सगळा पूर्वी डेमोक्रॅटकडे काही प्रमाणात असायचा तो ट्रम्पकडे या केवळ एका यांनी वळलेला आहे. थोडक्यात तिथेही स्वाभिमानाची लढाई आहे कारण ट्रम्प वारंवार अमेरिकेच्याच अनुषंगानं ही भूमिका मांडताना दिसले की आपल्याला अमेरिकेला जगात सर्वोत्तम बनवायचं आहे, मला अमेरिकन माणसाचं हित साध्य करायचं आहे, अमेरिकेच्या नोकऱ्या टिकवायच्या आहेत. आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये वारंवार शरणार्थ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्या, अमेरिकेच्या सीमेवर उंचच उंच आणि लांबच लांब पोलादी भिंत बांधण्याच्यासाठी लक्षावधी नव्हे अब्जावधी डॉलर्सचे ची तरतूद केली. आणि एकूणच काय तर आपला वंश हा इतरांपेक्षा सर्वोच्च आहे हे दाखवायला कधी ट्रम्प लाजले नाहीत. त्याचा परिणाम हा अमेरिकेतल्या मतांच्या ध्रुवीकरणावर झाला. अनंतराव, 100% तसं झालेलंच आहे आणि त्यांनी ते सिस्टमॅटिकली केलंय असं माझं मत आहे. योजनापूर्वक त्यांनी केलेलं आहे म्हणजे या ज्या दोन दंगली झाल्या त्याला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला, सारखं मेक्सिकन लोकांच्या बाबतीत जी भूमिका घेतली, भारताच्या बाबतीत भारत किंवा H1 ची भूमिका घेतली आणि सगळे आत्ता खरं म्हणजे ज्या ज्या मोठाले उद्योगधंदे आहेत किंवा कंपन्या आहेत म्हणजे गुगल असेल किंवा मायक्रोसॉफ्ट अशा ज्या नावाजलेल्या कंपन्या आहेत त्यांना ही भूमिका पटत नाहीये. कारण त्यांचं म्हणणं असं की भारतासारख्या देशातनं जो टॅलेंट आपल्याकडे येतोय IIT वगैरे सारखा त्यांना जर तुम्ही बंधन घातलं तर अमेरिका पुढे जाऊ शकणार नाहीये अशी परिस्थिती आहे. परंतु ट्रम्प ते काय ऐकायला तयार नाहीत, नवीन नवीन नियम करत आहेत. ट्रम्प यांनी सुरुवातीला काय केलं, त्यांना खुश करायला $60,000 पर्यंत पहिलं लिमिट होतं $40,000 का काहीतरी डॉलरचं, अगदी नंतर त्यांनी वाढवून 60,000 म्हणजे वर्षाला $60,000 पेक्षा कमी पगार दिला तर H1 व्हिसाला क्वालिफाय करता येणार नाही असा त्यांनी नवीन नियम, असे त्यांनी ते सारखे H1 नियम बदलत ठेवले आणि कुणीकडनं फॉरेन टॅलेंटला अमेरिकेत यायला अडचण होईल अशा तऱ्हेचं त्यांनी, नंतर स्पाऊसला म्हणजे बायको किंवा नवरा असेल तर त्यांनाही नोकरी करायला बंदी घातली अमेरिकेत आणि या सगळ्याचा तरुण वर्गावर खूप परिणाम झाला. खरं अगदी. या निमित्तानं माझी अनंतराव आपल्याला एक छोटी विनंती आहे, आणखीन काही क्षण आपण असे जोडले राहा. विकास वाळुंजकर यांच्याकडे आपण जातो आहोत. विकास वाळुंजकर हे राजकीय विश्लेषक आहेतच, ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी सुद्धा गेल्या काही अमेरिकन निवडणुका अमेरिकेत जाऊन कव्हर केलेल्या आहेत, त्याचं वार्तांकन केलेलं आहे. आपल्या सोबत विकासराव आहेत. विकासजी खूप खूप आभार, आपण जोडले गेलेले आहात. अनंत गाडगीळ आपल्या सोबत मर्यादित वेळेसाठी असल्यानं सुरुवातीचे बरेचसे प्रश्न मी त्यांना विचारले, आपल्यापर्यंत येतोय, त्यानंतर पुन्हा एक अनंतरावांना प्रश्न विचारेन. विकासराव, एक महत्वाचा मुद्दा इथे सगळा उपस्थित झाला तो असा आहे की ट्रम्प यांची ध्येयधोरणं ही 4 वर्षाच्या कार्यकाळाच्या मध्यावधीपासूनच निवडणुकीच्या दृष्टीनं पावलं टाकताना दिसत होती, पण त्याच्यात अचानक उगवला कोरोना. या कोरोनामुळे ट्रम्प बऱ्यापैकी टीकेचे धनी ठरले, दुसऱ्या बाजूला बदनाम झाले असं म्हणता येईल, पण तरी सुद्धा अमेरिकेतल्या माणसापर्यंत बेरोजगारीचा भत्ता देण्याचा केलेला प्रयत्न हा ट्रम्प यांच्या पथ्यावर पडला असू शकतो का? मला असं वाटतं की आत्ताची जी अमेरिकेची आर्थिक घसरण होती आहे आणि अमेरिकेमध्ये आत्ता जे बाजार आपण बघतो म्हणजे शेअर बाजार आणि दुसरं सोन्याच्या दरामधली वाढ, हे दोन मुद्दे गेल्या विशेषतः महिनाभरात पुढे आले आणि ही आर्थिक घसरण हा अमेरिकेतल्या
आत्ताच्या निवडणुकीमध्ये कळीचा मुद्दा ठरला, त्याला कारण कोरोना हा त्यातला एक फॅक्टर आहे. मला आणखीन एक दोन मुद्दे या निमित्ताने थोडे रिपीट होऊ शकतील, पण त्याचा दुसरा पैलू मला सांगायचा आहे. अगदी. की कोरोनामुळे पोस्टल वोट वाढली हे जसं आपण सांगितलं, तर त्याचा एक परिणाम असा झाला की पोस्टल वोट जी आहेत ती जास्त करून डेमोक्रॅटिक पक्षाची झाली असा एक दावा केला जातो, आणि तो जर खरा असेल तर आत्ता जे काही संघर्ष चालू आहे दोन्ही उमेदवारांमध्ये, तर त्यामध्ये बायडन यांचं पारड थोडंसं जड आहे असं आत्ता म्हणता येईल. नेमकं याचं स्वरूप जे आहे हे आणखी 24 तासामध्ये आपल्याला कळेल. आणि दुसरा जो मुद्दा आत्ता आनंदरावांनी मांडला की हे निवडणूक सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे, यापूर्वी एक दोन वेळा असं झालं होतं. पण मला असं लक्षात आणून द्यायचं आपल्या सगळ्यांच्या की निवडणुकीमध्ये जे घोटाळे होतात हे काही अमेरिकेला नवीन नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टात जर मुद्दा कुठला गेला तर तो निवडणुकीतील घोटाळ्यांचा मुद्दा जाईल. आणि आत्ता जर आपण तिथली सगळी वर्तमानपत्रं वाचली किंवा वेगवेगळे जे लॉबीज काम करतात यांचा मागोवा घेतला तर असं दिसतं की असा ठोस घोटाळा आत्ता दिसत नाही जो मागच्या निवडणुकीमध्ये होता. मी आवर्जून सांगेन बर की रशियाचं वर्चस्व किंवा रशियाच्या मदतीने मागची निवडणूक ही लढवली गेली आणि त्यामध्ये ट्रम्प यांचा वाटा होता असा एक दावा तिथे केला जातो. बर त्या संदर्भातले सगळे चौकशा त्यावरचे सगळे निष्कर्ष हे अवेटेड आहेत, पण तिथल्या आत्ताच्या निवडणुकीत हाही मुद्दा पुढे आला की आंतरराष्ट्रीय पातळीवर जगातले सगळे देश अमेरिकेच्या या निवडणुकीत दुरानवयाने का होईना पण इन्व्हॉल्व्ह आहेत. खरंय. त्यामध्ये रशिया आणि चीन या दोन्ही देशांचा मुद्दा उल्लेख केला जातो. चीनचं तुम्ही म्हणाल तर अगदी त्या चीनच्या संदर्भातल्या चर्चेपर्यंत विकासराव जाऊ. आपण तुम्ही रशियाचा मुद्दा काढलात, फार बरं झालं. एक त्यानिमित्तानं लक्षवेधी असं एक निरीक्षण मांडतो चर्चेत, आनंदरावांकडून त्याचं उत्तर घेतो. आनंदराव, अमेरिकेची माध्यमं ही बायडन जिंकतील असं काल परवापर्यंत म्हणत नव्हती, पण अत्यंत लक्षवेधी पद्धतीनं एक महत्वाचं निरीक्षण रशिया टुडेचं होतं आणि रशिया टुडे म्हणत होती की होय ट्रम्प जिंकणार, याचा काय अर्थ काढायचा? असं आहे की ट्रम्प हे खरे राजकारणी व्यक्तिमत्व नव्हतं, हे बिझनेसमॅन. अगदी. आणि ट्रम्प यांनी ज्याची चर्चा झाली की त्यांनी मॉस्को मध्ये ट्रम्प टॉवर मोठा बांधायचा एक प्रकल्प केला आणि आपल्या पुण्यामध्ये पण ते हा ते अनेक वेळेला तिथे नाही बाकी ठिकाणी भारतात जे आहे ते वेगळे त्यांनी नावाचे राईट्स घेतलेत, पण अमेरिके रशियात प्रत्यक्ष मुक्काम केला ट्रम्प यांनी, 5-6 वेळा गेले आणि बिझनेस करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे रशियन लोकांना की बाबा हा चांगला पैसा आणू शकेल अशा तऱ्हेचं एक तिथे तयार झालं होतं, म्हणून ते त्यांच्या फेवरमध्ये होते. क्लिंटन नवरा बायको म्हणजे विशेषतः बिल क्लिंटन राष्ट्रपती असताना थोडासा रशियाचा राग होता त्यांच्यावर आणि त्यामुळे क्लिंटन बाई निवडून येऊ नयेत आणि ट्रम्प यावेत म्हणून रशियाने खूप हस्तक्षेप केला. अशा चौकशा समित्या अनेक हे त्याच्यामध्ये सिद्ध झाले. सध्या जे मी पुस्तक वाचतोय त्याच्यामध्ये तर चीन वर दिलाय की बिल क्लिंटन यांच्या ओरिजिनल निवडणुकीमध्ये चीननी खूप पैसा घातला, म्हणजे चीननी वेगवेगळ्या पद्धतीने पैसे निवडणुकीला मदत डेमोक्रॅट पक्षाला केले. अमेरिकेमध्ये तुम्ही राजकीय पक्षाला अधिकृतरित्या पैशाची मदत करू शकता. खरं. ठराविक डॉलर पर्यंत व्यक्ती सुद्धा करू शकते आणि कंपन्याही करू शकतात, पण फॉरेनचे पैसे घेता येत नाहीत म्हणून चीननी वेगळ्या पद्धतीने ते पैसे जमा केले. आता ट्रम्प हे बोलताना तरी चीनच्या विरुद्ध अग्रेसिव्हली बोलतायत, त्यामुळे त्यांचं आकर्षण झालं होतं. बायडन बोलत नाहीत कारण त्यांच्यावर एक आरोप आहे की त्यांच्या मुलाचे बिझनेस संबंध आहेत चीन बरोबर. अगदी. स्पेशली ते व्हाईस प्रेसिडेंट असताना जपानला गेले, जपाननी आयलंडचा प्रश्न काढला, बायडन गप्प राहिले, त्यामुळे जपानही त्यावेळेला नाराज. पण तरी सुद्धा ओव्हरऑल बघितलं तर एक डेमोक्रॅट ओबामांबरोबर लॉयली राहिले या सगळ्यामुळे. फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत बायडनना सुद्धा असं निग्लेक्ट करता येणार नाही. खरंय. आपल्यासोबत अभय पटवर्धन आहेत. अभयराव, असा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आपण मोबाईल द्वारे फोनद्वारे आमच्याशी जोडले गेलेले आहात. हो येतोय.
अगदी स्वागत आणि या चर्चेच्या बऱ्यापैकी उशिराकन आम्ही आपल्याशी जोडले जातो आहोत. त्याचं कारणही मी यापूर्वी एकदा स्पष्ट केलं, अनंतरावांना कमी वेळ असल्यानं आधीचा वेळ आपण त्यांना दिला. आता आपल्याला मी असं विचारतो, रशिया आणि चीन या जगातल्या महासत्ता अमेरिकेसारख्या महासत्तेच्या निवडणुकीत उतरतात, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या तिथल्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडीत त्यांचा हस्तक्षेप असतो, या सगळ्या चर्चा आहेत. या सगळ्या चर्चा कागदावर अद्याप सिद्ध नाही झालेल्या, आरोप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लागत राहिले आहेत. आत्ताच्या घडीला चीन प्रत्यक्षरित्या कुठेतरी दिसतोय का आणि रशिया सुद्धा अप्रत्यक्षरित्या कुठे दिसतीये का? असं आहे की चीनमध्ये दोन मतप्रवाह आहेत. पहिला मतप्रवाह असा आहे की शी जिनपिंग यांना ट्रम्प नको आहेत, कारण ते चीनच्या विरुद्ध आहेत. चीनच्या मुसक्या आवळण्याकरता ट्रम्प तयार बसलेले आहेत. दक्षिण चीन समुद्रामध्ये जपानच्या साईडनी, फिलिपीन्सच्या साईडनी, व्हिएतनामच्या साईडनी ट्रम्प ऍक्शन घेतात आहेत. तीन आण्विक जहाजवाहू नौका त्यांनी दक्षिण चीन समुद्रामध्ये टाकलेल्या आहेत. उत्तर चीन समुद्रामध्ये जपानच्या जवळ त्यांनी आपला पाचवा आरमारी वेढा तैनात केलेला आहे. ईस्टर्न साईडनी चीनला टेपण्याकरता तयार झालेले आहेत. वेस्टर्न साईडनी चीनला धोका देण्याकरता ते भारताला मदत करतात आहेत. बरोबर. तर या पार्श्वभूमीवर जर असं आपण पाहिलं तर बायडनचे जे काही उद्गार या आधी होते की ट्रम्पनी नाटोला कच्ची केलेला आहे. त्यांनी सांगितलं की जर्मनीला आम्ही नाटोची मदत देणार नाही, नाटो जर मदत देत असेल तर जर्मनीने त्याचं पेमेंट केलं पाहिजे, अमेरिका जर मदत देत असेल त्याचं पेमेंट केलं पाहिजे. जपानने त्यांनी तेच सांगितलं, दक्षिण कोरियालाही त्यांनी तेच सांगितलं. त्यामुळे जे मिल्ट्री अलायन्सेस होते ते ट्रम्प यांनी कमकुवत केले, पण ते बायडन यांना मंजूर नाही आहेत. त्यामुळे बायडन हे चीनच्या विरोधामध्ये लष्करी अलायन्सेस किंवा लष्करी गठबंधन परत एकदा सुरू करतील अशी चीनला भीती वाटते. म्हणजे थोडक्यात एक असा अर्थ याचा निघतो की बायडन येवो या ट्रम्प येवो चीनसाठी ते दोघेही फायद्याचे दिसत नाहीत. अगदी बरोबर आहे. पण ऊर्जा माझी काळे गोरे याप्रमाणे ट्रम्प हे गोरे आहेत आणि बायडन हे काळे आहेत चीन करता. अगदी. किंवा दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणूया आपण. बिलकुल अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि दुसरं म्हणजे रशियाचं असं आहे की रशियाला ट्रम्प यायला पाहिजे आहेत, कारण रशियाचा चीनशी झगडा चालू आहे. रशियाने चीनला S-400 विमान भेदी क्षेपणास्त्र द्यायला मना केलेलं आहे, नकार दिलेला आहे. आणि जी काही क्षेपणास्त्र त्यांनी आधी दिलेली आहेत त्याचे स्पेअर द्यायला नकार दिलेला आहे. त्याच्यामुळे चीन रशियावर चिडलेला आहे. त्यामुळे शत्रू तो माझा मित्र या उद्देशाने रशिया हा ट्रम्प यांना मदत करेल. मागे सुद्धा त्यांनी जे पोस्टल बॅलेटमध्ये गडबड केली होती तशी गडबड यावेळेला चीननी करू नये म्हणून रशियाचे हॅकर सुद्धा तैनात झालेले आहेत. अशा सुद्धा वार्ता येतात आहेत की चीनी हॅकर्स बायडेनला मदत करण्याकरता तयार आहेत, रशियन हॅकर्स त्यांना रोखण्याकरता तयार आहेत. आणि तिथे आता काय होईल हे जसं गाडगीळ सरांनी आणि वळणकर सरांनी सांगितलं की गेल्या आगामी 24 किंवा 36 तासामध्ये कळेलच. ठीक. पण ही जी लढाई आहे, संगणकीय लढाई, ही सध्या तिथे फार जोरामध्ये चालू आहे आणि त्याच्यापासून आपण धडा घेण्याची गरज आहे. अगदी अगदी. त्यावर आपण बोलूच. मात्र तुम्ही ज्या पद्धतीनं महासत्तेच्या निवडणुकीत इतर महासत्तांचे असलेले हितसंबंध यावर प्रकाश टाकला तो फार महत्वाचा मुद्दा आहे. विकासराव वाळुंजकरांना यावर बोलायचंय. विकासजी, मी आपल्याला एका मिनिटाची संधी देतो, त्यानंतर मग आपण आपल्या सोबत असलेल्या विजय नाईक यांच्याकडे जाणार आहोत. विकासराव, आपण आपली भूमिका मांडा. माझा मुद्दा असा आहे की चीनचा विषय जो पुढे आलाय महासत्तेचा, तर त्याचा एक अप्रत्यक्ष या निवडणुकीत जो प्रभाव दिसतो तो असा आहे की संपूर्ण अमेरिका ही चीननी आतून पोखरलेली आहे. म्हणजे उदाहरण सांगतो की तुम्ही जर कॅलिफोर्नियामध्ये गेलात किंवा तिथल्या जवळपासच्या शहरात गेलात तर स्थलांतर जे आहे चीनी नागरिकांचं आणि ते आता तिथले मतदार आहेत
चीन मधला धनिक वर्ग मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षात अमेरिकेत सेटल झाला आणि त्यांचा प्रभाव हा आताच्या मतदानावर पडल्याशिवाय राहणार नाही आणि हे अदृश्य स्वरूपात किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात होणारा निवडणुकीतला एक परिणाम आपल्याला दिसेल याचा विचार आपल्याला करावा लागेल. अगदी विकासराव, आपण आपली भूमिका चीनच्या संदर्भात मांडलीत. आपल्या सोबत आता प्रत्यक्षरित्या जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक. विजय नाईक यांच्याकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय निवडणुकांना जवळून बघत त्याचं वार्तांकन करण्याचा नोंदवण्याचा एक दीर्घ अनुभव आहे. विजयराव, मला आपल्याला थेट असा प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं ही निवडणूक ही घड्याळाच्या लोलकाप्रमाणे कधी इकडे कधी तिकडे अशा प्रकारे झुलती आहे, उद्या निकाल वर खाली झाले तर अमेरिकेला जी सगळ्यात मोठी भीती वाटते ती आहे वांशिक हिंसाचाराची. खऱ्या अर्थानं वांशिक हिंसाचार होईल का? कारण अमेरिकेत व्हाईट हाऊसच्या बाजूला लोखंडी मोठं कडं उभारण्यात आलेलं आहे, जे तिथे महाग महाग ब्रँडची दुकानं आहेत राजधानी क्षेत्रातली, त्यांनी आपल्या काचेच्या तावदानांच्या भोवती लाकडी मोठे मोठे संरक्षक कठडे उभे केलेले आहेत. अशा प्रकारचा वंश आधारित हिंसाचार अमेरिकेत निकालाच्या नंतरही दिसावा हे परिपक्वतेचं लक्षण मानावं तशी खरंच शक्यता कितपत आहे? विजय नाईक, आपण जे म्हणता त्याप्रमाणे हे परिपक्वतेचं लक्षण मुळीच नाहीये. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की ट्रम्प यांनी जे काय साधारणतः वातावरण निर्माण केलं, कॅम्पेनमध्ये जे वातावरण निर्माण केलं, आणि आपल्याला माहिती आहे की मिनेसोटामध्ये त्या ठिकाणी झालेला जो खून होता, फ्लॉइडचा खून होता, त्यानंतर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती कृष्णवर्णीयाची मोठी निदर्शनं झाली आणि हे कृष्णवर्णीय मोठ्या प्रमाणावरती एकत्र आले आहे ते ट्रम्पला हरवण्यासाठी. आपल्याला आठवत असेल की ओबामा जेव्हा 2008 निवडणुकीत उतरले होते त्यावेळी देखील ओबामा यांच्या विरुद्ध रिपब्लिकन पक्षानं फार मोठा प्रचार केला, दुर्प्रचार केलेला होता आणि त्यावेळी हिस्पॅनिक, ब्लॅक्स, नंतर इंडियन्स आणि मोठ्या प्रमाणावरती व्हाईट्स ह्या सर्व लोकांनी ओबामा यांना मतं दिली आणि त्यामुळे ओबामा 2008 निवडणुकीमध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. किंबहुना तशीच काही परिस्थिती डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये दिसते आहे की ते सुपर मासिस त्यांना म्हणतात, म्हणजे ते फक्त व्हाईट्स जी लोक आहेत त्यांना ते त्यांचा ते आदर करतात, त्यांना ते चिथावतात. आणि त्याचप्रमाणे आपल्याला ठाऊक आहे की 2016 गन कल्चर जे झालेलं होतं ते गन कल्चर आता अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2016 साधारणतः 26 लाख लोकांनी निवडणुकीच्या आधी गन्स विकत घेतलेल्या होत्या. आज त्यांची संख्या 39 लाख लोकांची संख्या झालेली आहे. याच्यामध्ये काही लोक जे आयुष्यामध्ये कधी हातामध्ये पिस्तूल घेतलं नव्हतं किंवा गन घेतलं नव्हतं अशा लोकांनी देखील स्वतःच्या सुरक्षितेसाठी आता हत्यारं तयार घेतलेली आहेत, गन घेतलेली आहे आणि तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे असं अमेरिकन लोक म्हणतात आणि त्याच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण तसं म्हटलेलं आहे. बर, त्यामुळे आज जी परिस्थिती आपण जी आता विशद केली की लोखंडी कडे आहे त्या ठिकाणी व्हाईट हाऊसच्या त्या ठिकाणी आणि इतरत्र देखील आपल्याला ठाऊक आहे की गेल्या 2 दिवसापासून ट्रम्पच्या समर्थकांनी त्या ठिकाणचे हायवे होते ते अडवलेले होते. अगदी, म्हणजे याच्यातला एक तपशील मी आपल्याला देतो विजयराव. तपशील छोटासा आहे, पटकन एकदा आपण त्याच्यावर लक्ष द्यावं. बिडेन यांची प्रचाराची बस हायवे वरून जात असताना त्याच्या भोवती ट्रम्प समर्थकांनी असं काही गाड्यांचं कडक केलं की बिडेन यांना आपली एक प्रचारसभा रद्द करावी लागली. म्हणजे जी देशातली सर्वात जुनी लोकशाही मानली जाते त्या भागात सुद्धा असंच वर्तन की जणू काही भारतातल्या निवडणुका तिथं हस्तांतरित झाल्यात की काय वाटावं? विजयराव, म्हणून असा काहीतरी संदेश दिला जाईल कारण स्वतः ते निवडून आले तर त्यांना देखील या व्हाईट लोकांना किंवा श्वेतवर्णीयांना त्यांना सांभाळावं लागेल आणि त्यांना काहीतरी वेगळी आशा दाखवावी लागेल, त्यामुळे ते त्याच्यानंतरच ते स्वतःचं सरकार व्यवस्थितपणे चालवू शकतील. पण आज जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये महिला, अमेरिकेमधल्या महिला, आपल्याला ठाऊक आहे की अमेरिकेमधल्या महिला त्यांच्या विरोधामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात गेलेल्या आहेत. त्यांनी जरी 2016 ट्रम्प यांना मतं दिलेली असली तरी देखील ट्रम्पची अनेक पुलंगडी त्यानंतर साधारणतः गेले 3 वर्ष बाहेर येतात, त्यामुळे अमेरिकन महिला यांना सुरक्षिततेत स्वतःची सुरक्षता वाटत नाही. आज अमेरिकेमधल्या कुठल्याही माणसाला किंवा त्या ठिकाणी राहत असलेल्या माणसाला सुरक्षितता वाटत नाही कारण त्यांना भय आहे ते हिंसाचाराचं आणि अमेरिकेमध्ये जे गन कल्चर पसरलेलं आहे ते आता साधारणतः सर्वच क्षेत्रामध्ये, म्हणजे व्हाईट लोक आहेत किंवा लहान मुलं आहेत, शाळेची मुलं आहेत, तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे
त्यामुळे या हिंसाचारामध्ये आणखीन वाढ होणार असं मला वाटतं. जर ट्रम्प निवडून आले नाहीत तर ते मोठं चॅलेंज किंवा आव्हान बायडन यांच्या पुढे असेल ना हॅरिस यांच्या पुढे असेल. कारण विकास वाळुंजकर एक प्रश्न या निमित्तानं पटकन उपस्थित होतो. विकास वाळुंजकर एक प्रश्न पटकन उपस्थित करतो, वेळेची मर्यादा आहे. ट्रम्प न आल्यास होणाऱ्या कटकटी टाळण्यापेक्षा त्यांना निवडून द्या असा एक मतप्रवाह असू शकतो का? नाही नाही, मला या मुद्द्याचं विश्लेषण करताना असं म्हणायचं की आता जे उदाहरणं दिली गेली हिंसाचाराची, तर त्यामध्ये हे खरं आहे की एखाद्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदूकधारी येतात, ते विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर बंदुका चालवतात, या आत्ता अशा प्रकारच्या खूप झाल्यात. आणि आत्ताच्या निवडणुकीत जो विषय आलाय की जो याला उत्तर म्हणून पुढे आलाय की तो बंदूक नियंत्रण कायदा म्हणून आहे आणि या निवडणुकीत तो चर्चेमध्ये आहे. परंतु तिथल्या ज्या बंदूक निर्मात्यांच्या लॉबीज आहेत त्या हा कायदा होऊ देत नाहीत आणि तिथल्या सामान्य माणसाला त्या कायद्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि आत्ताच्या निवडणुकीत इश्यू म्हणून हा विषय पुढे आलाय, त्यामुळे जर आता ट्रम्प निवडून आले तर मी तुम्हाला लिहून देतो की बंदूक नियंत्रण कायद्याला त्यांचा विरोध असेल. आणि अमेरिकेतलं जनमत आत्ताचं हे खरोखरी असं आहे की त्यांना बंदूक नियंत्रण कायदा हवा आहे. तुम्ही हातात बंदूक दिली की समोरच्याच्या हातात बंदूक द्यावी लागते आणि मग त्यातनं जो हिंसाचार होतो तो जास्त करून हा वर्णभेदाशी निगडीत विषय आहे. खरंय खरंय खरंय. पण त्यात एक आणखीन एक मुद्दा आहे जो थोडासा व्यवसायाशी निगडीत आहे आणि विकासराव त्यानिमित्तानं मी एक पटकन प्रश्न अभयरावांना विचारतो. अभयराव, अमेरिका ही आर्थिक महासत्ता जशी आहे तशीच ती लष्करी महासत्ता सुद्धा आहे. अमेरिकेमध्ये बंदुका आणि दारुगोळे बनवणारे जे मोठे कारखानदार आहेत ते सुद्धा तिथल्या राजकारणावर आणि राष्ट्राध्यक्षांच्या धोरणावर परिणाम करत असतात. अमेरिकेत बंदुकांची विक्री होऊ नये असा विचार करणारी माणसं ही सुद्धा मोठ्या प्रमाणात राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीतल्या निकालांना ठरवतात हे विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच गन कल्चर अर्थात बंदुकांच्या वापराचं स्वातंत्र्य अमेरिकेत कायम अबाधित राहतं का? अभयराव, याची चर्चा या निकालाच्या निमित्तानं करणं ही गरजेचं आहे कारण अर्थातच त्याचे परिणाम निकालात आपल्याला दिसणार आहेत. अभयराव, योग्य की अयोग्य? जे तुम्ही म्हणालात ते योग्य आहे, पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे प्रसाद सर की अमेरिकेची सामाजिक व्यवस्था ही मुक्त सामाजिक व्यवस्था आहे तशी आपल्याकडे काही काळापूर्वी होती. जुन्या काळात शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रत्येक जण आपल्या कमरेला तलवार बांधून हिंडत असे, त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये सध्या लोक गन घेऊन हिंडतात. अमेरिकेचे जी सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे ती म्हणजे वेपन इंडस्ट्री आहे. अगदी विमानांपासून ते छोट्या बंदुकापर्यंत किंवा जी स्मॉल गन ज्याला म्हणतात 0.22 कॅलिबर तिथपर्यंत सगळ्या गन तिथे बनतात. त्यामुळे त्या लॉबीला कुठल्याही हालतीमध्ये असंतुष्ट करणं किंवा त्या लॉबीला छेडणं हे कुठल्याच राष्ट्रपतीच्या अखत्यारीमध्ये नाही आहे कारण ते सरकार उलटवतील. खरं जॉन केनेडीने 1965 मध्ये हा ट्राय केला होता पण त्यावेळेला त्यांचा मर्डर झाला, त्यांची हत्या करण्यात आली होती. तर ही अगदी ताजी घटना आहे, त्याच्यामुळे ही लॉबी इतकी भयंकर स्ट्रॉंग आहे की ड्रग्सच्या वर सुद्धा ही लॉबी आहे. या लॉबीचे जे पाळामुळं आहेत ती जगभरातली प्रत्येक देशामध्ये आहे. भारतामध्ये आहे, चीनमध्ये आहे, जपानमध्ये आहे, कोरियामध्ये आहे, आफ्रिकन देशांमध्ये आहे, मध्य पूर्वेतील देशांमध्ये आहे, दक्षिण अमेरिकेत देशामध्ये आहे. एक फक्त कॅनडा जर सोडला तर सगळीकडे या लॉबीचा दबदबा आहे किंवा या लॉबीची डिमांड आहे. अगदी याच निमित्तानं चर्चा आपण पुढे नेऊ. एक वेळेची मर्यादा आहे त्याच्यामुळे छोटीशी विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक थेट प्रश्न अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भात उपस्थित होतो, तो म्हणजे असा की आपलं काय, भारताचं काय होणार, अमेरिकेत कोण राष्ट्राध्यक्षपदी बसला,
तर ते भारताच्या धोरणासाठी फायदेशीर असेल की भारत हा स्वतःच आता अशा स्थितीत पोहोचलेला आहे की अमेरिकेत कोणीही येवो त्याला भारताला अनुल्लेखून चालणार नाही. याचं पहिल्यांदा उत्तर विकासराव देतील. विकास वाळुंजकर आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि यापूर्वी त्यांनी अमेरिकेची निवडणूक तिथे राहून वार्तांकन स्वरूपात कव्हर केलेली आहे. विकासराव आपण बोला आधी. भारताचे आणि अमेरिकेचे जे संबंध आहेत, तर एक भारताच्या बाजूनी विचार केला तर ओबामा असताना किंवा ट्रम्प असताना दोन्ही बाजूनी अत्यंत घट्ट आणि अतिशय जिओपॉलिटिक्सच्या लेवलवर अतिशय जवळचे असे संबंध प्रस्थापित करण्यात भारताचं राजकारण किंवा आपलं परराष्ट्र धोरण हे यशस्वी झालंय. परंतु अमेरिकेत जर तुम्ही गेलात आणि तिथल्या भारतीयांना हा प्रश्न विचारलात की तुम्ही कोणाला मत द्याल, तर ते सरळ सरळ असं उत्तर देतात, म्हणजे मी मागच्या निवडणुकीत तिथे होतो, हा अनुभव मी घेतला, की व्हिसा, H1 व्हिसाचा जो मुद्दा आहे तर त्या मुद्द्यावरती आपले भारतीय हे ट्रम्पवरती नाराज आहेत. आणि ओबामांनी जे धोरण स्वीकारलं होतं की त्यांनी स्थलांतरितांना किंवा ज्यांना नोकरीची गरज आहे अशांना मेरिटवरती नागरिकत्व द्यायला किंवा ग्रीन कार्ड द्यायला नकार दिला नव्हता. हा मुद्दा तिथे कळीचा ठरणार आहे. आणि परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर जर विचार केला तर अमेरिकेचे इतर राष्ट्रांशी जे संबंध आहेत, आपण एक मुद्दा आता विचारात नाही घेतला, आपण चीनचा मुद्दा घेतला, रशियाचा घेतला, परंतु इराण आणि चीन आता जी सद्यस्थिती आहे, अगदी सॉरी इराण आणि अमेरिका हो, तर इराणचा मुद्दा हा आता ट्रम्पच्या विरोधात जाणार आहे. आणि त्या बाबतीत भारताने घेतलेली जी भूमिका आहे त्याबद्दल जागतिक स्तरावर खूप ठिकाणी नाराजी व्यक्त केली जाते. खरं आहे. आणि त्या चर्चेला आपण येणारच आहोत, त्या चर्चेला आपण येणार आहोत. मात्र आता आपण जो मूळ मुद्दा स्पर्श केलात विकासराव, त्याची चर्चा थोडी पुढे नेतो. आणि आपल्या सोबत असलेल्या विजय नाईक यांना माझा प्रश्न असेल. विजयराव, भारतीयांचं मत अमेरिकेच्या निवडणुकीच्या एकूण तुलनेमध्ये हे फारसं नाहीये. अशा वेळेला भारतीयांची भूमिका ही तिथल्या मताच्या अनुषंगानं पाहायची का आशियाई देशातल्या राजकारणाच्या दृष्टीनं पाहायची? आणि आत्ता माझा मुद्दा हाच असेल की बिडेन येवोत, बायडन येवोत किंवा ट्रम्प येवोत, कोणाला तरी भारताकडे दुर्लक्ष करणं परवडणार आहे का? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. भारताकडे दुर्लक्ष करणं कोणत्याही अमेरिकन अध्यक्षाला परवडणार नाहीये. कारण भारत आता गेले जवळजवळ एक साधारणतः 4 ते 5 वर्षांमध्ये किंवा त्यापूर्वी देखील अमेरिका भारताकडे एक बॅलन्सिंग पॉवर म्हणून पाहते आहे. बॅलन्सिंग पॉवर हे अगेन्स्ट चायना असं जे वातावरण आहे ते वातावरण अमेरिकेला पुढे न्यायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण पाहिलं असेल की मोदी ह्युस्टनला गेले तेव्हा देखील मोदी त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. आणखीन ट्रम्प देखील दिल्लीमध्ये आले, ते याच्यामध्ये आले अहमदाबादमध्ये, तेव्हा देखील हाऊडी मोदी आणि याचा नमस्ते ट्रम्प यांचा कार्यक्रम झाला, ट्रम्पचा कार्यक्रम झाला. या दोन्ही कार्यक्रमातून ट्रम्प यांना खरं सांगायचं म्हणजे फार मोठी आधार त्या ठिकाणी मिळाला आणि तो आधार शेवटपर्यंत त्यांनी वापरलेला आहे. परंतु अमेरिकेमध्ये जे व्होटिंग आहे, आता विकास वाढवण्याचा मुद्दा सांगितला की H1B व्हिसा किंवा L1 हे जे व्हिसा आहेत त्या व्हिसांना बरेच बंधनं त्यांनी घातली. नंतर ग्रीन कार्ड आहे त्याबाबत त्यांनी बंधनं घातली. ही बंधनं जी आहेत ती अमेरिकेमधल्या भारतीयाला मानवलेली नाहीत. किंवा या ठिकाणाहून अमेरिकेमध्ये जाणाऱ्या तरुणाला देखील अत्यंत जाचक ठरलेलं आहे. त्यामुळे भारतीयांची जी भूमिका आहे, माझ्या माहितीप्रमाणे अमेरिका स्थित जे भारतीय आहेत त्यापैकी साधारणतः 2/3 हे मत जे आहे हे बायडनकडे वळण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. अगदी बरोबर. 24 कोटी मतदारांच्यामध्ये भारतीयांची संख्या ही तुलनेनं नगण्य आहे. मताबाबतीत आपण त्यांची निश्चित भूमिका म्हणून जाणून घ्यायला हवं. पण थोड्या वेळापूर्वी विकासरावांनी एक मुद्दा उपस्थित केला, तो आहे इराण आणि अमेरिकेच्या संबंधांचा आणि त्याचे राजकीय जागतिक परिणाम काय आहेत त्याचाही. मला त्यानिमित्तानं पुढे मुद्दा न्यायचा आहे, तो अभय पटवर्धन यांच्याकडे. अभयराव, इराणशी सरळ सरळ पंगा घेतलेला आहे अमेरिकेने ट्रम्प यांच्या कार्यकाळात. तुम्हाला असं वाटतं की सत्ता बदल झाला आणि बायडन आले तर ते इराणच्या गळ्यात गळे घालतील? तेवढी भूमिका घेण्याची परवानगी FBI त्यांना देईल का? बायडन हे इराणच्या गळ्यात गळे घालणार नाही. पण दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की जसं मगाशी इथल्या मान्यवरांनी सांगितलं
की बायडनचं जे इलेक्ट्रिक इलेक्शन फंडिंग आहे त्याच्यामध्ये मुस्लिम ऑर्गनायझेशनचा खूप मोठा हात आहे आणि सौदी अरबनी ट्रम्पला मदत केलेली आहे. दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या की सौदी अरब हा मुस्लिम देशांचा नायक आहे, इराण हा त्यांचा डेप्युटी आहे, त्यामुळे इराणच्या विरोधामध्ये ट्रम्पने बाकीचं संपूर्ण मुस्लिम जग उभं केलेलं आहे. इराणच्या बाजूला सध्या फक्त तुर्की आणि पाकिस्तान हे दोनच देश आहेत मुस्लिम जगामधले, बाकीचे सगळे सौदी अरेबियाच्या बाजूनी आहे. आपला जो प्रश्न आहे भारताचा की भारतावर त्याचा काय परिणाम, तर ट्रम्प आले काय किंवा बायडन आले काय आपल्याला फरक नाही पडत, कारण आपण खरीददार आहोत, अमेरिका विक्रेता आहे, अमेरिका व्यापारी आहे. आपली अब्जावधीची हत्यारांची मागणी आहे की अमेरिका पूर्ण करणार आहे, पण अमेरिकेला भारत पाहिजे आहे कारण दक्षिण चीन समुद्रामध्ये मदत करण्याकरता स्टेजिंग ग्राउंड करता भारताची याला जरूर आहे, म्हणून आपण बीटा करारावर साईन केलेला आहे परवाच्या दिवशी. त्यामुळे सध्या जो परिणाम आहे तो मुस्लिम धार्जिणे बायडन, मुस्लिम धार्जिणी कमला हॅरिस वर्सेस मुस्लिम विरोधी ट्रम्प असा आहे. अगदी याचा एक पटकन संदर्भ घेतो अभयराव. विकास वाळुंजकरांना माझा प्रश्न आहे. विकासजी, या मुस्लिम धार्जिणे असणं आणि नसणं याचा भारतात काही परिणाम पाहायचा आहे का राजकारणाशी जोडून? कारण अनेकांना आत्ताच्या घडीला भारतामध्ये दोन प्रकारच्या भूमिका घेताना पाहता येतं. एक, ट्रम्प जिंकले तर मग लगेच मोदींना त्याचा किती लाभ होईल याची चर्चा सुरू असते, आणि समजा बायडन जिंकले तर बघा मोदींचा मित्र हरला अशा प्रकारची चर्चा लगेच भारतात सुरू होते. विकासजी आपल्याला विचारलं आपण म्हणतात, पण मोदींचा मोदींचा हा खूप प्लस पॉइंट आहे की ते दोघांशी अतिशय चांगलं अंतर ठेवणं. तुम्हाला माहिती असेल की बायडन हे व्हाईस प्रेसिडेंट असताना सुद्धा मोदी आणि बायडन यांचे संबंध खूप चांगले होते, आणि ओबामांच्या काळामधली जी धोरणं होती भारतविषयक आणि ट्रम्पच्या काळांमधली जी धोरणं आहेत भारतविषयक याच्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. उलट पक्षी अमेरिकेला ज्या ज्या ठिकाणी कंत्राट देता येतील किंवा अंतर्गत आपल्या आर्थिक फायद्यासाठी जी जी काही परिमाणं देता येतील तिथे तिथे मोदींनी हात पुढे केलेला आहे, त्यामुळे एक अतूट आणि घट्ट अशी मैत्री कोणी आला तरी ही राहणार आहे मोदींच्या बाबतीत. अगदी. आणि विकासराव, एक फार चांगलं निरीक्षण आपण नोंदवलं, कारण सर्वसामान्य माणूस हा नेहमी राजकारणाला भावनेशी जोडून पाहतो. माझं असं ठाम मत आहे की राजकारणाला भावनेच्या आधी आर्थिक हितसंबंधांवर कायम जोडून पाहिलं पाहिजे. आपल्या सोबत विजयराव नाईक आहेत. विजयराव, हा जो आर्थिक हितसंबंधांचा मामला आहे हा अमेरिकेशी जास्त जोडून पाहावा लागतो, कारण अमेरिका हे डीएनएनी व्यापारी राष्ट्र आहे. समजा ट्रम्प आले काय, बिडेन आले काय, कोणीही येवोत, यांना देशात जगात त्यांचा रोजगार आणि त्यांचा व्यापार कायम ठेवायचा आहे. अशा स्थितीमध्ये भविष्य काळात पाकिस्तानला कसं वागवू शकतील अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष? मला असं वाटतं की पाकिस्तानला, म्हणजे अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामधला दुरावा जो आहे तो गेल्या अनेक वर्षांमध्ये वाढत चाललेला आहे. दुसरी गोष्ट अशी की जसजसा चीन पाकिस्तानच्या जवळ जातोय तशी अमेरिका दूर जाते आहे. याचं कारण असं आहे की जी आता जो बेल्ट अँड रोडचा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे पाकिस्तानमध्ये किंवा पीओकेमध्ये, तो जो आहे तो त्या मार्गाला देखील अमेरिकेचा आणि भारताचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संबंध म्हणजे जिओ स्ट्रॅटेजिक ज्याला म्हणतात त्या याच्याकडे पाहता गल्फ, आता जो आपण आता हे पाहिलं असेल की गल्फ हा जे गल्फ हे जे कंट्रीज आहेत त्याच्याशी ट्रम्प यांनी मध्यंतरी करार केला, इस्रायल आणि त्यांचे संबंध चांगले बनवायचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्यांनी दक्षिण उत्तर कोरियाला जाऊन किम जोंग उन यांच्याशी पण संबंध बरे ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी ते काय त्यांचं असं आहे की ती आपली स्वतःची इमेज आहे ती इतकी एक शांतीदूत म्हणून वाढवण्याचा प्रयत्न करतायत, आणि त्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की त्यांचं
नाव नोबेल कमिटीकडे पाठवावं आणि त्याला नोबेल पारितोषिक द्यावं. अगदी अमेरिकेमध्ये गोष्टी झाल्या नाही. अगदी अगदी. आणि आपण आपण हा जो संदर्भ दिलात विजय राव त्यानिमित्ताने एक मुद्दा आणखीन मांडतो तो असा आहे की इतिहासात कधी झालं नव्हतं अशा प्रकारचं हस्तक्षेपाचं राजकारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षामध्ये झालं. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष जवळपास पूर्णपणे थांबावा याच्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले ते आजवर कुठल्याही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने केले नव्हते हे सुद्धा विसरून चालणार नाही. अभयराव पटवर्धनांना एक पुढचा प्रश्न आहे. अभयराव, ज्या पातळीवर अमेरिका आपले व्यापारी हितसंबंध जपतो ते पाहता तिथल्या राष्ट्राध्यक्षाला फारशा स्वातंत्र्याची अपेक्षा असते का? आणि मग जर समजा व्यापारी हितसंबंध जपतच राजकारण करायचं असेल तर ट्रम्प काय वाईट? अगदी बरोबर आहे. आम्ही तर हेच म्हणतो की ट्रम्प हे चांगले आहेत. दोन गोष्टी आहेत आता जे मान्यवरांनी सांगितलं त्यामध्ये पाकिस्तान चीनच्या जवळ जात असल्यामुळे त्याची अमेरिकेला जरूर नाही ही गोष्ट खरी आहे. पण एक पाहिजे की पाकिस्तान आता चीनचा जवळपास मांडीक राष्ट्र झालेला आहे. चीननी पाकिस्तानमध्ये $65 billion इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही हालतीमध्ये पाकिस्तान हा चीनपासून दूर जाणार नाही आणि चीन हा अमेरिकेचा शत्रू असल्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेची मदत आता कमी होईल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की पाकिस्तान आणि भारताची जर लढाई झाली तर त्याच्यामध्ये कदाचित बायडेन आणि कमला हॅरिस हे जर निवडून आले तर पाकिस्तानला पाठिंबा देतील पण मदत करणार नाही. पण त्या युद्धामध्ये जर चीन उतरलं तर बायडेन आणि कमला हॅरिस सुद्धा ते साठी मदतही करणार नाही कारण चीनच्या विरुद्ध अमेरिका दुसऱ्या कुठल्याही राष्ट्राला जाऊ देणार नाही. आणि भारताने भारताची जर अशी मदत भारताच्या विरुद्ध त्यांनी पाकिस्तानला आणि चीनला मदत केली तर भारत व्यापारी संबंध तोडेल. चीनशी जसे आपण व्यापारी संबंध तोडले तसे जर अमेरिकेशी तोडले तर अमेरिका सुद्धा गुडघ्यावर येईल आणि आपल्याला हत्यार पुरवण्याकरता रशिया गुडघ्याला पाशिंग बांधून बसलेला आहे. त्यामुळे भारताची चांगली आहे. वी हॅव अ विन विन सिच्युएशन. अगदी. वेर ॲज अमेरिका डझंट हॅव. बरोबर आहे. मग या निमित्ताने विकासरावांना माझा पुढचा प्रश्न असेल. विकासराव, अमेरिकेचे निकाल हे भविष्यात म्हणजे मी हा प्रश्न विचारताना अत्यंत जबाबदारीनं विचारतोय आणि या प्रश्नाच्या अनुषंगानं एका मोठ्या वैश्विक स्तरावरच्या क्षितिज रुंदावलेल्या चर्चेसाठीही आपल्या उत्तराची अपेक्षा करतो. अमेरिकेचा पुढचा अध्यक्ष हा तिसरं महायुद्ध घडवणारा की थांबवणारा असेल? माझ्या मते तिसरं महायुद्ध थांबवणारा असेल तो. याचं कारण असं आहे की अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्याही त्या पातळीवरचे आर्थिक संबंध याचा जर विचार केला तर हे दोन वेगवेगळे स्तर आहेत, दोन वेगवेगळे मार्ग आहेत. आणि त्या त्यावेळच्या परिस्थितीमध्ये आता विचार करा की झालंच महायुद्ध तर कुठल्या मुद्द्यावर होईल. एकतर ते दहशतवादाच्या मुद्द्यावर होऊ शकतं किंवा दुसरं आता अणुबॉम्बच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा चालू आहे की इराणनी समजा तो गुपचूप केला किंवा कोरियामध्ये अणुबॉम्बच्या चाचण्या झाल्यात या मुद्द्यावरती जर जगामध्ये दोन गट पडले तरच महायुद्ध होऊ शकतं. त्यामुळे मला तर असं वाटत नाही की येत्या 4 ते 8 वर्षामध्ये या दोघांच्याही काळामध्ये तिसरं महायुद्ध होईल असं वाटत नाही. अगदी. पण या तुमच्या प्रश्नाचा जो दुसरा भाग आहे की अमेरिकेचं समाजकारण राजकारण किंवा आत्ताची निवडणूक यातले इश्यूज कोणते आहेत, आपण बरेच इश्यूज आता चर्चेला घेतले बरोबर पण एक इश्यू आपला निसटला आहे जो खूप महत्वाचा आत्ता ठरला तो म्हणजे हेल्थ केअर म्हणजे आरोग्यविषयक सेवा. मी तुम्हाला सांगतो की हा इतका गहन प्रश्न आहे की जगातल्या कुठल्याही देशात गेलात आणि अमेरिकेत गेलात तर तिथे साधी डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळायला तुम्हाला 2 महिने 3 महिने लागतात. इन्शुरन्स नसेल तर कुठलाही डॉक्टर तुम्हाला दाराशी उभा करत नाही. आणि डेमोक्रेटिक पक्षाने पर्टिक्युलरली ओबामा बिल म्हणूनच हे ओळखलं जातं. खरंय खरंय. त्यांनी 1916 पर्यंत फेज वाईज म्हणजे टप्प्याटप्प्याने हे बिल अंमलात आणलं होतं आणि ट्रम्पनी आल्या आल्या त्याला विरोध सुरू केला. आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये तिथल्या सर्वसामान्यांच्या मनात खरं तर गेली निवडणूक ही डेमोक्रेटिकला या विषयावर जिंकता आली असती
परंतु शेवटच्या टप्प्यात इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या लॉबीज आणि सर्वसामान्यांना मिळणारं त्याचं खरं बेनिफिट या विषयावर ती निवडणूक फिरली. परंतु आत्ताच्या निवडणुकीत तो इश्यू पुन्हा पुढे आलाय. बर, आणि आरोग्य डेमोक्रॅटिकली पूर्णपणे सांगितलं की सर्वसामान्याला आटोक्यात अशा पद्धतीने आम्ही हेल्थ केअर देणार. अगदी विकासराव, आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात एक अत्यंत महत्वाचं वळण आणलं चर्चेमध्ये. मला एक पटकन त्यावरची पुढची प्रतिक्रिया विजयराव नायकांकडून घ्यायची आहे. विजयराव, ज्या पद्धतीनं आरोग्य हा अमेरिकेच्या निवडणुकीतला चर्चेतला आणि मतदानातला सुद्धा निर्णायक टप्पा ठरू शकतो, याच्यामुळे सर्वसाधारणपणे कोणाचं पारडं जड होऊ शकतं? आपल्या डेमोक्रॅट्स आधीपासूनच सांगतायत की ते त्याच्या पूर्ण बाजूचे आहेत आणि ट्रम्प यांची भूमिका जगजाहीर आहे. आपल्याला आठवत असेल की ओबामाच्या काळात जो काही आरोग्य विषयक एक मोठी योजना तयार करण्यात आलेली होती ती पूर्णपणे खोडण्याचा किंवा मोडण्याचा डाव ट्रम्प यांनी खेळलेला होता. आज असं आहे की अमेरिकेमध्ये आरोग्य हे अतिशय सेन्सिटिव्ह ज्याला म्हणतात असं एक विषय आहे आणि अमेरिकेमध्ये कुठल्याही व्यक्तीला विमा असल्याशिवाय त्याला दाखल देखील करून घेतलं जात नाहीये. आता आपण जे बोलत होतो ते महायुद्धाबद्दल, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की अमेरिका काय पूर्ण जगाचं पेकाट जे आहे ते कोरोनामुळे मोडलेलं आहे. पहा, अर्थव्यवस्था सगळ्या देशाची, सगळ्या जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था कोसळलेली आहे आणि अशा वेळी कुठल्याही प्रकारचं युद्ध कुठल्याही देशाशी परवडणारं नाही, कोणत्याही राष्ट्राला इव्हन चीनला देखील परवडणारं नाहीये. त्यामुळे आपण तिसऱ्या महायुद्धाची किंवा याची चर्चाच म्हणजे करायला नको. ठीक आहे. आणि कुठल्याही आज जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये व्यापार युद्धाची चर्चा मात्र जरूर होऊ शकते. आणि व्यापार युद्धामध्ये आपल्याला जर पाहायचं असेल तर अमेरिकेमध्ये साधारणतः 150 ते 250 कोटी रुपयांचं संगणक चीनहून येतात आज. आणि आत्मनिर्भर म्हणा किंवा याच्यामध्ये मेक इन अमेरिका किंवा मेड इन अमेरिका ह्या जे प्रकार, हे जे प्रकार आहेत याची हे वस्तुस्थितीमध्ये येण्यासाठी कमीत कमी 10 वर्ष लागतील. तोपर्यंत चीनला, अमेरिकेला चीनवरती अवलंबून राहावं लागणार आहे. त्याचमुळे जे व्यापार युद्ध चाललेले आहे ते व्यापार युद्धामध्ये कधी इकडून बोलतात ट्रम्प, कधी तिकडून बोलतात आणि जी गरज आहे ती गरज कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांना भागवावी लागेल आणि चीन बरोबर टोटली व्यापार युद्ध करून त्यांना पूर्णपणे त्यांचे संबंध तोडणं आज किंवा पुढच्या अध्यक्षाला मुळीच अगदी. विजयराव, एक महत्वाचा मुद्दा आपण मांडला, वेळेची मर्यादा असल्यानं मला आपल्याला हस्तक्षेप करून थांबवावं लागतंय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले हार्दिक आभार, धन्यवाद. चर्चेला संपवत असताना एक महत्वाचा मुद्दा आपल्या सगळ्यांना लक्षात आणून द्यायचा आहे, तो म्हणजे असा की राष्ट्रप्रमुख हा जितका राजकारणी असतो त्याच्याही काकणभर जास्त तो व्यापारी असतो हे विसरून चालणार नाही. आणि हे प्रत्येक देशाला लागू पडतं, कुठलाही देश त्याच्यातून अलहिदा नाही. म्हणूनच निकाल काय लागतील याची चर्चा करण्यापेक्षा निकाल काहीही लागोत, जो कोणी सत्तेवर बसेल त्याला काय मुद्द्यांच्या आधारे पुढची 4 वर्ष अमेरिकेवर राज्य करायचं आहे त्याची चर्चा जास्त महत्वाची ठरते. आजच्या लक्षवेधीमध्ये आमचा तोच प्रयत्न होता. तूर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र. We'll be right back.